नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो तर कसे आहात तुम्ही आय होप सर्वजण ठीक असाल आणि आपला अभ्यास सातत्यानं नक्की करीत असाल तर तुमचा अभ्यास सातत्यानं व्हा होत राहावा यासाठी आपण एक स सिरीज सुरू केलेली आहे त्या सिरीजचं नाव आहे सिलेक्शनवाली सिरीज ओके विद्यार्थी मित्रांनो महापारेषण म्हणजेच महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित इथे आपल्याला आय टी आय टेक्निशियनच्या टोटल एक्सपिरियन्स टेक्निशियन वन टेक्निशियन टू आणि फ्रेशर अशा टोटल पंचवीसशे तेवीस पोस्ट पाहायला मिळणार आहे त्यापैकी फ्रेशरच्या अठराशे अडुसष्ट पोस्ट येणार आहे तर महाट्रान्सको टेक्निशियनमध्ये तुमचं सिलेक्शन व्हावं म्हणून आपण एक सिरीज सुरू केलेली आहे आणि त्या सिरीजचं नाव आहे सिलेक्शनवाली सिरीज तर सिलेक्शनवाल्या सिरीजचा क्लास ट्वेंटी टू आहे म्हणजे या अगोदर ट्वेंटी वन क्लासेस झालेले आहेत ते पूर्ण ट्वेंटी वन क्लासेसची प्लेलिस्ट बनलेली आहे तुम्ही एकदा चॅनलवर जाऊन नक्कीच ती प्लेलिस्ट बघा विजिट करा तुम्हाला ते जर वाले क्वेश्चन्स आवडले तर तुम्ही कंटिन्यू करा अदरवाइज तुम्ही सुद्धा करू शकता पण एकदा जाऊन नक्कीच विजिट करायचं आणि ते तुम्हाला नक्कीच आवडणार आहे ओके मित्रांनो तुमचं सिलेक्शन व्हावं म्हणून आपण सिलेक्शनवाली सिरीज सुरू केलेली आहे आणि या सिलेक्शनवाल्या सिरीजमध्ये आजचा ट्रान्सफॉर्मरचा पार्ट टू आणलेला आहे या अगोदर ट्रान्सफॉर्मरचा पार्ट वन झालेला आहे टोटल एकवीस क्लासेस झालेले आहे त्यामध्ये ट्रान्सफॉर्मरचा पार्ट वन आपण कवर केलेला आहे ओके तर ट्रान्सफॉर्मरच्या पार्ट टूमध्ये टॉप ट्वेंटी फाईव्ह क्वेश्चन्स आहे या अगोदर या अगोदर पार्ट वनमध्ये ट्वे ट्वेंटी फाईव्ह क्वेश्चन्स होते ते पंचवीस आणि सव्वीस ते पन्नासपासून आजच्या सिरीजमध्ये क्वेश्चन्स तुम्हाला दिसणार आहे मित्रांनो एक गुड न्यूज अशी आहे तुमच्यासाठी की प्रश्न तुम्हाला मराठी आणि इंग्लिशमध्ये पाहायला मिळणार आहे मी भरपूर विद्यार्थ्यांची अशी डिमांड होती की सर आम्हाला प्रश्न मराठीमध्ये पाहिजे तर त्यांची डिमांड फुलफिल झालेली आहे प्रश्न तुम्हाला मराठी आणि इंग्लिश या दोन्ही लँग्वेजमध्ये पाहायला मिळणार आहे तर आणि तो प्रत्येक प्रश्न मी तुम्हाला मराठीमध्ये सुद्धा सांगण्याचा सा प्रयत्न करीत असतो ओके मित्रांनो एक्झाममध्ये न प्रश्न तुम्हाला आपल्या मधून नक्कीच पाहायला मिळेल कारण क्वेश्चन्स असे क्वालिटीवाले घेतो ना आपण तर तुम्हाला नक्कीच तुम्हाला असं माहीत असेल की नाही सर खरंच कडक क्वेश्चन असतात तुमचे आणि भरपूरसे मुलं कमेंट करूनसुद्धा म्हणतात की नाही सर व्हिडिओचे एक नंबर व्हिडिओ आहे क्वा कडक क्वेश्चन्स आहे क्वालिटीवाले खरंच सर प्रश्न आहे तर तुम्ही यामध्ये जर असं काही असलं ना तर तुम्ही नक्की कमेंट करू शकता ओके मित्रांनो कारण तुम्हाला काय करायचं आहे अपकी बार महाट्रान्सपोर्ट टेक्निशियन पार करायचे आहे होऊन जाई तुम्हाला महाट्रान्सपोर्ट टेक्निशियन यावेळेस पार करायची आहे म्हणजे करायची आहे त्यासाठी तुम्हाला सातत्यानं अभ्यास करत राहावं लागणार आहे आणि सातत्यानं अभ्यास करत असताना तुम्हाला जर काही त्रुटी येत असेल प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही कमेंट करून मात्र नक्की सांगू शकता तर सिलेक्शनवाल्या सिरीजचा क्लास ट्वेंटी टू आहे आणि एक पुन्हा तुम्हाला बाब तुमच्या माहितीस मी सादर करतो की तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या आई स्वप्न पूर्ण करायचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला सातत्यानं जीवापाड मेहनत करायची आहे त्यासाठी रात्रंदिवस एक करा परंतु अठराशे अडुसष्ट पैकी एक जागा तुम्ही आताच निश्चित करा कारण आता नाही तर कधीच नाही ओके मित्रांनो तुम्ही जर या चॅनलवरती जर नवीन असाल तर आत्ताच जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि सबस्क्राईब केल्याच्या नंतर ना बेल आयकॉन सुद्धा ऑन करा याच्यामुळे काय होईल मित्रांनो बेल आयकॉन ऑन केल्यानं येणाऱ्या क्लासेसची लिंक पी डी एफ या सर्व गो सॉरी लिंक क्लासेसची लिंक तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती सर्वप्रथम पाहायला मिळेल ओके आणि त्यानंतर व्हिडिओ जर तुम्हाला आवडेल तरच लाईक करायचं कारण व्ह्यू तर व्ह्यू तर भरपूर येतात भरपूरसे विद्यार्थी व्हिडिओ बघतात परंतु लाईक करत नाही माहीत नाही काय प्रॉब्लेम आहे तर पण आय हो ठीक आहे काही हरकत नाही लाईक करा अथवा नका करू पण व्हिडिओ मात्र सातत्यानं पाहत राहा कारण तुमचा फायदा हेच माझं पहिलं कर्तव्य आहे कारण तुम तुम्ही जेव्हा ॲज अ गव्हर्नमेंट सर्वंट बनाल महाट्रान्सकोमध्ये टेक्निशियन बनाल तेव्हा तुम मला तुमचा मेसेज यायला पाहिजे की सर तुमच्या क्वेश्चनमधूनच क्वेश्चन आले आणि माझं सिलेक्शन झालेलं आहे तो मेसेज मी आपल्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये लाईव्ह येऊन मी तो मेसेज सर्वांना दाखवणार आहे की या विद्यार्थ्यांचा आपल्या क्लासमधून सिलेक्शन झालेला आहे त्यासाठी माझा सुद्धा तुम यामध्ये मोलाचा वाटा नाही म्हणता येणार पण थोडाफार वाटा राहणार आहे तर त्यासाठी तुम्ही सातत्यानं माझे क्लासेस करत चला आणि क्लासेस करत असताना कधीच भूलचूक करायची नाही जेव्हाचा क्लास तेव्हाच पाहून मोकळं व्हायचं ओके चल चला विद्यार्थी मित्रांनो आपण आजचा क्लास सुरू करूया त्या अगोदर पुन्हा एकदा सांगतो की तुम्ही अजूनही आपला टेलिग्राम चॅनल जर जॉईन नसेल केलं तर एकदा नक्की करून बघा त्यामध्ये तुम्हाला क्वीज मिळतात मराठी हिंदी रिजनिंग सॉरी हिंदीमधून मराठी मराठी रिजनिंग ॲप्टिट्यूड आणि टेक्निकलचे क्वीज तिथे चालत असते गॉट इट तर सुरू करूया आपण आजचा क्लास तर आजचा क्लास सुरू करण्याच्या अगोदर मी तुमच्यासाठी एक मोटिवेशनल कोट आणलेला आहे नेहमीप्रमाणे आणि तो मी तुमच्यासाठी स सा, सातत्यानं आणत राहील कारण तुमच्यामध्ये एनर्जी व्हावी म्हणून हा मोटिवेशनल कोट आणण्याचा माझा प्रयत्न असतो ओके चला बघा काय म्हणते मेहनत करूनही जेव्हा तुमची स्वप्न पूर्ण होत नाहीत तेव्हा तुमचा मार्ग बदला वा काय लाईन लिखी दोस्तो देखा देखो मेहनत करूनही जेव्हा तुमची स्वप्ने पूर्ण होत नाहीत ना तेव्हा तुमचा मार्ग बदला तत्व नाही ओके कारण तुम्ही खूप मेहनत करत आहे मेहनत करत आहे तरी पण तुमचं स्वप्न पूर्ण होऊन राहिले तुम्ही खूप वाचून राहिले खूप वाचून राहिले तरीही तुमच्या लक्षात नाही राहून राहिलं तर तुम्हाला काय करायचं आहे अभ्यास करण्याचा मार्ग बदलाचा आहे तुम्हाला अभ्यास करणे नाही सोडायचे आहे तुम्हाला अभ्यास करण्याचा मार्ग चेंज करायचा की नाही अभ्यास करण्याचा तो मार्ग तुम्हाला टोटली चेंज करून टाकायचा आहे कारण कारण मेहनत करून जेव्हा स्वप्न पूर्ण होत नाही ना तेव्हा तुम्हाला तुमचा मार्ग बदलायचा तुमचं तत्त्व नाही अभ्यास करणे सोडायचे नाही कारण झाडं काय करतात नेहमी झाडंसुद्धा आपली पानं बदलत असतात मुळं बदलते का नाही म्हणून झाडं नेहमी आपले पानं बदलत असतात मुळं बदलत नाही तुम्हीसुद्धा तुमचे काय बदला मार्ग बदलून टाका अभ्यास करण्याचे पण अभ्यास करणे सोडायचे नाही आणि एक ना एक दिवस तुम्हाला तुमचं यश मात्र नक्की मिळणार आहे ओके हिंदी मध्ये सांगतो एकदा की रगों रगो मे नहीं जुनून दोडताय जुनून यही आहे की महाट्रान्सफॉर्मेट टेक्निशियन बनने का तो जुनून हो, जुनून कैसा होना चाहिए जुनून येही चाहिए की महाट्रान्सफॉर्मेट टेक्निशियन बनने का ओके चला सुरू करूया आपण आजचा पहिला प्रश्न आणि पहिला प्रश्न मी तुमच्या समोर घेऊन येतोय आपल्या युट्यूब चॅनलचं नाव लिहिलेलं आहे इलेक्ट्रिकल नॉलेज तर इलेक्ट्रिकल नॉलेज या चॅनल वरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन सुद्धा ऑन करून द्यायची ओके पहिला प्रश्न तुमच्या समोर घेऊन येतोय बघा प्रश्न तुम्हाला क्वालिटी वाले मिळणार आहे मित्रांनो घाबरायचं नाही मी प्रत्येक प्रश्न समजून सांगतो बघा द ट्रान्सफॉर्मर इफिशियन्सी ऍट रिलेटिव्हली लाईट लोड इज क्वाइट लो दिस इज ड्यू टू प्रश्न म्हणतो मराठीमध्ये बघा तुलनेने हलक्या भारांवर ट्रान्सफॉर्मरची जी इफिशियन्सी आहे ती खूपच कमी आहे यामुळे खालीलपैकी कशामुळे जी ट्रान्सफॉर्मरची इफिशियन्सी आहे ती लाईट लोडवर म्हणजे एकदम हलक्या लोडवर कमीत कमी, -कमी इफिशियन्सी असते कारण काय ऑप्शन ए बघा स्मॉल कॉपर लॉसेस असते म्हणून ऑप्शन बी बघा स्मॉल सेकंडरी आउटपुट असते म्हणून ऑप्शन सी बघा हाय फिक्स लॉसेस फिक्स कोणते लॉसेस असतात हाय फिक्स लॉसेस आयरन हे फिक्स असतात तर फिक्स लॉसेस हाय असतात म टू आउटपुट म्हणून त्याच्यामुळे किंवा ऑप्शन डी पुगर पॉवर पॉवर फॅक्टर असतो म्हणून तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवायचं ट्रान्सफॉर्मरची इफिशियन्सी ही लो लो असते लाईटली लोडवर कारण हे आहे की काय असतात फिक्स लॉसेस जे असतात फिक्स कोणते लॉसेस असतात आयरन लॉसेस हे कम्पॅरिझन आउटपुटच्या कम्पॅरिझनमध्ये कसे असतात हाय असतात म्हणून इफिशियन्सी काय होते लो होते सो ऑप्शन सी विल बी युअर राईट आन्सर चला नेक्स्ट क्वेश्चन नेक्स्ट क्वेश्चन सेम आहे फक्त लँग्वेज चेंज केलेली आहे बघा द ट्रान्सफॉर्मर इफिशियन्सी अंडर हेवी लोड इज कम्पॅरेटिव्हली लो बिकॉज आता काय म्हटलं जाते प्रश्न फक्त चेंज या लँग्वेज बघा ट्रान्सफॉर्मरची इफिशियन्सी विचारले पण कोणत्या लोडवर अगोदर प्रश्न पहिल्या प्रश्नामध्ये लाईट लोडवर होती इथं कोणत्या लोडवर हेवी लोडवर काय आहे लो आहे म्हणजे लाईट लोडवर सुद्धा लो होते आणि हेवी लो हेवी लोडवर सुद्धा लो होते ट्रान्सफॉर्मरची कार्यक्षमता जड भाराखाली तुलनेने कमी आहे कारण आता त्यामध्ये काय होते है? फिक्स लॉसेस काय होते कॉन्स्टंट होते कमवनापेक्षा सॉरी फिक्स्ड लॉसेस हे हाय होते कोणापेक्षा आउटपुटपेक्षा आता इथं काय होईल ऑप्शन हे बघा कॉपर लॉसेस बिकम्स हाय इन कम्पॅरिझन टू द आउटपुट ऑप्शन बी बघा लार्ज इन्क्रीज इन आयरन लॉसेस एकदम लार्ज असतात म्हणून ऑप्शन सी बघा पॉवर फॅक्टरचा ड्रॉप होते म्हणून ऑप्शन डी बघा नन ऑफ दी अबो तर ट्रान्सफॉर्मरची कार्यक्षमता अंडर हेवी लोडवर कशी असते यामध्ये सुद्धा लो असते पण कारण काय असते इथे कॉपर लॉसेस हाय असतात कंपॅरिझन टू आउटपुट म्हणजे आउटपुटच्या कम्पॅरिझन मध्ये कॉपर लॉसेस हाय असतात कशामध्ये विद्यार्थी मित्रांनो हेवी लोडमध्ये कशामध्ये हेवी लोडमध्ये आणि लाईट लोडमध्ये काय कोण कोणते लॉसेस जास्त असतात आयरन लॉसेस म्हणजे फिक्स लॉसेस जास्त असतात गॉट इट आय होप तुम्हाला हे दोन प्रश्न नक्कीच समजले आहे प्रश्न या दोन पैकी जर एक आला तर तुम्ही नक्कीच राईट करून येणार आहे एक्झाममध्ये चला पुढला प्रश्न बघूया क्वेश्चन नंबर ट्वेंटी एट बघा द ट्रान्सफॉर्मर इफिशियन्सी विल बी मॅक्झिमम ॲट ए पॉवर फॅक्टर ऑफ म्हणजे पाव पॉवर पावर फॅक्टरवर ट्रान्सफार्माची कार्यक्षमता जास्तीत जास्त असेल म्हणजे खालीलपैकी कोणत्या पॉवर फॅक्टरवर ट्रान्सफार्माची कार्यक्षमता ही कार्यक्षमता म्हणजे इफिशियन्सी जास्तीत जास्त असते ऑप्शन ए बघा झिरो पॉईंट एट लिडिंग पॉवर फॅक्टरवर ऑप्शन बी बघा युनिटी पॉवर फॅक्टरवर ऑप्शन सी बघा झिरो पॉईंट एट लॅगिंग पॉवर फॅक्टरवर ऑप्शन डी बघा झिरो पॉईंट फाईव्ह लिड ओर लॅग पॉवर फॅक्टरवर तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ट्रान्सफॉर्माची इफिशियन्सीचा फॉर्म्युला माहीत असेल ट्रान्सफॉर्मरची इफिशियन्सी इज इक्वल टू आउटपुट पावर आउटपुट पावर अपॉन इनपुट पॉवर ओके हा फॉर्म्युला सर्वांना माहीत असेल यावर एक क्वेश्चन आपण नक्की घेऊन येऊ नेक्स्ट क्लासमध्ये म्हणून तुम्ही इथे एक्सप्लेन नाही करत तुम्हाला नाहीतर आन्सर माहीत होऊन जाईल तर हा फॉर्म्युला सध्या लक्षात ठेवा आउटपुट पॉवर अपॉन इनपुट पावर तर ही ट्रान्सफॉर्मरची इफिशियन्सी असते पर्सेंटेज इफिशियन्सी येत इंटू हंड्रेड सुद्धा होईल ओके तर ती जास्ती जास्तीत जास्त कोणत्या पॉवर फॅक्टरवर असेल सो so ऑप्शन बी विल बी युअर राईट right आन्सर युनिटी पॉवर फॅक्टरवर तुमच्या कार्य तुमच्या ट्रान्सफार्मरची कार्यक्षमता कशी असते जास्तीत जास्त असते ट्रान्सफार्मरची इफिशियन्सी मॅक्झिमम केव्हा असते तर युनिटी पॉवर फॅक्टरवर असते सो ऑप्शन बी विल बी युअर राईट आन्सर पुढला प्रश्न बघूया बघा नेक्स्ट क्वेश्चन द ऑल डे इफिशियन्सी ऑफ अ डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर विल बी हाय विथ लो बघा काय म्हण म्हटल्या जाते प्रश्न वितरण ट्रान्सफॉर्मर म्हणजे डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मरची दिवसभर म्हणजे ऑल डे इफिशियन्सी दिवसभर कार्यक्षमता म्हणजे ऑल डे इफिशियन्सी जास्त असेल जेव्हा खालीलपैकी काय कमी असते तर तर विद्यार्थी मित्रांनो खालीलपैकी काय कमी असेल तेव्हा ट्रान्सफार्मरची ऑल डे इफिशियन्सी ही हाय असते ऑप्शन ए बघा कॉपर लॉसेस ऑप्शन बी बघा आयरन लॉसेस ऑप्शन सी बघा ऑपरेटिंग टेम्परेचर ऑप्शन डी बघा कॉपर ॲज वेल ॲज आयरन लॉसेस म्हणजे कॉपर किंवा आयरन लॉसेस तर विद्यार्थी मित्रांनो ट्रा डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफार्मरची ऑल डे इफिशियन्सी जर जास्तीत जास्त असेल तेव्हा काय कमीत कमी पाहिजे कॉपर आणि आयरन लॉसेस हे कमीत कमी पाहिजे जेव्हा कमी असेल काय जेव्हा कमी असेल कॉपर लॉसेस आणि आय आयरन लॉसेस कमी असेल तेव्हा डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मरची इफिशियन्सी कशी असते जास्तीत जास्त असते गॉट इट सो ऑप्शन डी विल बी युअर राईट आन्सर चला पुढला प्रश्न बघूया क्वेश्चन नंबर तीस द ऑल डे इफिशियन्सी ऑफ ट्रान्सफॉर्मर द ऑल डे इफिशियन्सी ऑफ ट्रान्सफॉर्मर डिपेंड्स प्रायमरी ऑन बघा प्रश्न काय म्हणतो ट्रान्सफॉर्मरची संपूर्ण दिवस कार्यक्षमता म्हणजे ऑल डे इफिशियन्सी प्रामुख्याने अवलंबून असते ट्रान्सफार्माची ऑल डे इफिशियन्सी कोणावर अवलंबून असते ऑप्शन हे बघा कॉपर लॉसवर ऑप्शन बी बघा अमाऊंट ऑफ लोडवर ऑप्शन सी बघा ड्युरेशन ऑफ लोडवर ऑप्शन डी बघा बोथ द अमाऊंट अँड ड्युरेशन तर विद्यार्थी मित्रांनो ट्रान्सफॉर्मरची ऑल डिफिशियन्सी कोणत्या दोन गोष्टीवर अवलंबून असते अमाऊंट ऑफ लोड आणि किती प्रकारात लोड आहे आणि त्या काल त्या ड्यु ड्युरेशन म्हणजे त्या, त्या लोडला किती कालावधी लागलेला आहे म्हणून ऑप्शन डी विल बी युअर राईट आन्सर बोथ द अमाऊंट अँड ड्युरेशन म्हणजे अमाऊंट म्हणजे लोडचं लोडचं वेट किती आहे लोड ऍक्च्युली लोड किती आहे आणि त्या लोडला का कार्य करीत असताना किती वेळ लागला किती ड्युरेशन लागला यावर काय अवलंबून असते ट्रान्सफॉर्मरची ऑल डे इफिशियन्सी अवलंबून असते सो ऑप्शन डी विल बी युअर राईट आन्सर ओके तीस प्रश्न झालेले विद्यार्थी मित्रांनो एकतीस क्वेश्चन नंबर थर्टी वन बघा द यूज ऑफ हायर फ्लक्स डेन्सिटी इन द ट्रान्सफॉर्मर डिझाईन प्रश्न म्हणतो मराठीमध्ये ट्रान्सफॉर्मर डिझाईनमध्ये उच्च प्रवाह उच्च प्रवाह म्हणजे इथं उच्च फ्लक्स ओके हाय फ्लक्स डेन्सिटी घनतेचा म्हणजे हाय फ्लक्स डेन्सिटीचा वापर तर विद्यार्थी मित्रांनो हाय फ्लक्स डेन्सिटीचा वापर ट्रान्सफार्मर ट्रान्सफार्मर डिझाईन करण्याकरिता केला जातो म्हणजे जर ट्रान्सफार्मर डिझाईन करत असताना जर तुम्ही हाय फ्लक्स डेन्सिटी ठेवली तर खालीलपैकी काय होईल ऑप्शन ए बघा रेड्यूज द वेट पर के व्ही एम म्हणजे के व्ही एचं ट्रान्सफार्म ट्रान्सफार्मरची रेटिंग ही के व्ही एमध्ये असते त्यामुळे त्याचं वेट कमी होईल ऑप्शन बी बघा रे इनक्रीज द वेट पर के वी ए के वी पर के व्ही एच्या हिशोबानं वेट वाढेल ऑप्शन सी बघा हॅज नो रिलेशन विथ द वेट ऑफ ट्रान्सफॉर्मर म्हणजे ट्रान्सफॉर्मरच्या वेट सोबत फ्लक्स डेन्सिटीचं काहीच रिलेशन नाही ऑप्शन डी बघा इनक्रीज द वेट पर किलोवॅट वेट वाढेल पण पर, पर किलोवॅटने वेट वाढणार आहे ओके okay. तर याचा आन्सर काय असणार विद्यार्थी मित्रांनो जर हायर फ्लक्स डेन्सिटी असली म्हणजे बीटा इज इक्वल टू वन अपॉन साईज साईज ऑफ ट्रान्सफॉर्मर हा फॉर्म्युला असतो फ्लक्स डेन्सिटी ही हाईच्या युनिवर्सली प्रपोशनल असते ओके तर प्रश्नामध्ये काय म्हटलेलं आहे हायर फ्लक्स डेन्सिटी हायर म्हणजे जास्तीत जास्त फ्लक्स डेन्सिटी आहे मग वेट काय होईल विद्यार्थी मित्रांनो रेड्यूस द वेट पर के काय होणार आहे के व्ही एचं रे वेट कमी होणार आहे म्हणजे ट्रान्सफॉर्मरचं वेट कमी होणार आहे ओके okay. म्हणजे ट्रान्सफॉर्मरचा सा साईज कमी होणार आहे तर यूज ऑफ फ्लक्स हायर फ्लक्स डेन्सिटी तर रेड्यूस द वेट पर के सो ऑप्शन ए विल बी युअर राईट आन्सर गॉट इट महत्त्वाचा प्रश्न आहे डबल नोट डाऊन करून ठेवायचा ओके okay. चला पुढचा प्रश्न बघूया क्वेशन थर्टी टू बघा द साईज ऑफ द ट्रान्सफॉर्मर कोर डिपेंड अपॉन म्हणजे ट्रान्सफार्मरच्या कोरचा आकार खालीलपैकी यावर अवलंबून असतो ऑप्शन ए बघा फ्रिक्वेन्सीवर ऑप्शन बी बघा परमिसिबल फ्लक्स डेन्सिटी म्हणजे बीटा इन द कोर मटेरियलमध्ये जी फ्लक्स डेन्सिटी असते त्याच्यावर ऑप्शन सी बघा एरिया ऑफ द वर ऑप्शन डी बघा बोथ ए अँड बी तर विद्यार्थी मित्रांनो जो साईज ऑफ द ट्रान्सफॉर्मरचा ट्रान्सफॉर्मर कोर ट्रान्सफार्मरच्या कोरचा जो साईज असतो तो कोणावर डिपेंड असतो फ्रिक्वेन्सी आणि फ्लक्स डेन्सिटीवर कोणावर फ्रिक्वेन्सी आणि फ्लक्स डेन्सिटीवर डिपेंड असतो मी आताच सांगितलं फ्लक्स डेन्सिटी बीटा इनवर्सली प्रपोर्शनल टू साईज ऑफ द ट्रान्सफॉर्मर आणि आणि के व्ही ए इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू फ्रिक्वेन्सी हा फॉर्म्युला लिहून ठेवा दोन्ही मी तुम्हाला गोष्टी इथे समजून सांगितल्या आहे के व्ही ए म्हणजे केवी म्हणजे साईज ऑफ द ट्रान्सफॉर्मर हा डायरेक्टली प्रपोशनल असतो फ्रिक्वेन्सीच्या म्हणजे फ्रिक्वेन्सी वाढली तर केवीए चा म्हणजे साईज ऑफ द ट्रान्सफॉर्मर इन्क्रीज होतो आणि फ्लक्स डेन्सिटीमुळे काय असते इनवर्सली प्रपोशनल असते ओके तर फ्रिक्वेन्सी आणि फ्लक्स डेन्सिटीवर काय डिपेंड असतो साईज ऑफ द ट्रान्सफॉर्मर डिपेंड असतो सो ऑप्शन डी विल बी युअर राईट आन्सर गॉट इट तर बत्तीसवा प्रश्न आपला कंप्लीट झालेला आहे आणि हा तुम्हाला नक्कीच समजलेला असेल चला तेहतीसवा प्रश्न बघाय तुमच्यासाठी फेरिट कोर आर एम्प्लॉय फेराइट कोर आर एम्प्लॉय इन हाय फ्रिक्वेन्सी ट्रान्सफॉर्मर बिकॉज इट हॅज म्हणजे हाय फ्रिक्वेन्सी ट्रान्सफॉर्मरमध्ये जी कोर असते ती फेराईट कोर वापरली जाते त्याच्यामध्ये कारण काय आहे प्रश्न मराठीमध्ये लिहिलेला आहे बघा फेराईट कोर उच्च वारंवारता ट्रान्सफार्मरमध्ये म्हणजे हाय फ्रिक्वेन्सी ट्रान ट्रान्सफॉर्मरमध्ये फेराइट कोर कार्यरत आहेत कारण त्यात खालीलपैकी काय असते तर फेराईट कोर का बरं वापरली जाते हाय फ्रिक्वेन्सी ट्रान्सफॉर्मरमध्ये कारण ऑप्शन ए बघा त्यामध्ये लो रजिस्टन्स असते म्हणून फेराईट मध्ये ऑप्शन बी बघा हाय रजिस्टन्स असते म्हणून ऑप्शन सी बघा लो परमॅबिलिटी असते म्हणून ऑप्शन डी बघा हाय हिस्टेरिसिस लॉसेस होतात म्हणून तर फेराईट कोर हाय फ्रिक्वेन्सी ट्रान्सफॉर्मरमध्ये का वापरते कारण त्या फेराइट कोरचं जे रजिस्टन्स असते ते हाय असते म्हणून ओके तर फेराइट कोर का बरं वापरतात कारण कोर कोरचा रेजिस्टन्स कसा असतो हाय रेजिस्टन्स असतो म्हणून आपण फेराइट कोर वापरतो वा सो ऑप्शन बी विल बी युअर राइट आंसर, चला क्वेश्चन नंबर थर्टी फोर कोर ऑफ लार्ज पॉवर ट्रान्सफॉर्मर आर मेड ऑफ म्हणजे लार्ज पॉवर ट्रान्सफॉर्मरची जी कोर असते ला छोटा छोट्या साईजचा ट्रान्सफॉर्मर नाही म्हटला येतं कोणता लार्ज पॉवर लार्ज पॉवर ट्रान्सफॉर्मर आर मेड फ्रॉम विच वन ऑफ द फॉलोविंग म्हणजे मोठ्या पॉवर ट्रान्सफॉर्मरचे कोर खालीलपैकी कोणत्या धातूपासून बनवलेले असते ओके तर ऑप्शन बघूया आपण कोर ऑफ लार्ज पॉवर ट्रान्सफॉर्मर आर मेड ऑफ फ्रॉम हिच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन हे बघा सी आर जी मटेरियल ऑप्शन बी बघा नॉन सी आर जी मटेरियल ऑप्शन सी बघा हॉट रोल स्टील ऑप्शन डी बघा फेरीट तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काय विचारलं आहे लार्ज पावर ट्रान्सफॉर्मर म्हणजे मोठ्या पॉवर ट्रान्सफॉर्मरचे जे कोर असते ते कोणत्या मटेरियलपासून बनवलं जाते तर ते बनवलं जाते सी आर जी मटेरियलपासून कोणत्या मटेरियलपासून सी आर मटेरियल ओ मटेरियलपासून बनवलं जाते इट चला नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया तर नेक्स्ट क्वेश्चनवर जाण्याच्या अगोदर तुमच्या मनामध्ये हा प्रश्न याय पाहिजे सर तुम्ही तर जी ओ मटेरियल सांगत question, सा आहे पण ऍक्च्युअली हे काय आहे तर काय तुम्हाला याचा आता नाही सांगत कारण नेक्स्ट सीआर जीओ मटेरियलचा फुलफॉर्मच आहे आणि फुल फुलफॉर्म हे परीक्षेमध्ये विचारलं गेलेलं आहे म्हणून मी त्यावर सेपरेट क्वेश्चन बनवलेला आहे ओके okay, तर सीआरजीओ सीआर जीओ मटेरियल कुठे वापरतो आपण कुठे वापरतो मोठ्या पॉवर ट्रान्सफॉर्मरच्या सी आर जी ओचं मटेरियल वापरतो का बरं वापरतो याचं सुद्धा रिझन मी याचा क्वेश्चन तुम्हाला नेक्स्ट क्लासमध्ये घेऊन येईल ओके त्याचं सुद्धा रिझन आहे कारण लॉसेस कमी करतात कोणते हे आता नाही सांगत नेक्स्ट क्वेश्चन मध्ये सांगेन ओके नेक्स्ट क्लासमध्ये चला क्वेश्चन नंबर थर्टी फाईव्ह बघा फुल फॉर्म ऑफ सी आर ओ सेम क्वेश्चन तुम्हाला तुमच्या एक्झाम मध्ये पाहायला मिळू शकतो काय विचारलेलं आहे फुल फॉर्म ऑफ सी आर ओचं फुल फॉर्म काय सी आर ओ स्टील आहे काय सी आर ओ स्टील या स्टीलचं फुल फॉर्म काय आहे ऑप्शन ए बघा हॉट रोल स्टील ऑप्शन बी बघा कोल्ड रोल नॉन ग्रेन ओरिएंटेड स्टील ऑप्शन सी बघा कोल रोल ग्रेन ओरिएंटेड स्टील ऑप्शन डी बघा कोल्ड रोल ग्रीन ओरिएंटेड स्टील तर विद्यार्थी मित्रांनो फुल फॉर्म ऑफ सी आर ओचं जर विचारलं तुम्हाला तर सीवरून कोल्ड आरवरून जी जीवरून ग्रेन आणि ओवरून ओरिएंटेड स्टील तर सी cold, आर जीचं जी फुल फॉर्म तुम्हाला इथे समज समजलं असेल ऑप्शन सीमध्ये लिहिलेला आहे कोल्ड रोल्ड ग्रेन ओरिएंटेड स्टील सीआर जी ओ मीन्स कोल्ड रोल्ड ग्रेन ओरिएंटेड स्टील ना काय बनवली जाते ती मोठ्या ट्रान्सफॉर्मरची कोअर बनवली जाते गॉट इट सो ऑप्शन सी विल बी युअर राईट आन्सर हा प्रश्न ट्रिपल स्टार मार्क करून आताच लिहून ठेवायचा गॉटेट छपेगा हंड्रेड पर्सेंट छपेगा चला क्वेश्चन नंबर थर्टी सिक्स आपले दहा प्रश्न झालेले आहे छत्तीसवा प्रश्न बघाय मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन मार्क करून आताच लिहून ठेवून द्या ओके okay. बघा काय विचारलेलं आहे सर आताच तुम्ही कोल्ड uh, रोन ग्रेन ओरिएंटेड स्टील सांगितलं तर आम त्याची फ्लक्स डेन्सिटी किती असते हे सुद्धा सांगून द्या तर ते सुद्धा सांगायला मी प्रश्न तुमच्या समोर आणलेला आहे बघा द परमिसिबल फ्लक्स डेन्सिटी इन सी आर जी ओ म्हणजेच कोल्ड रोल्ड ग्रेन ओरिएंटेड स्टील इज अबाउट म्हणजे जवळपास बघा इथे काय लिहिलेलं आहे कोल्ड रोन ग्रेन ओरिएंटेड स्टीलमध्ये परवानगी योग्य म्हणजे परमिसिबल फ्लक्स घनता सुमारे आहे ऑप्शन आहे बघा वन पॉईंट एट आता टी म्हणजे काय सर टी म्हणजे आम्हाला माहित नाही पण फ्लक्स डेन्सिटी युनिट सर्वांना माहीत असेल हो सर आम्हाला माहित आहे टी म्हणजे टेस्ला आणि दुसरं युनिट काय आहे फ्लक्स डेन्सिटीचा हो सर ते सुद्धा माहित आहे वेबर पर मीटर स्क्वेअर कशाच युनिट आहे फ्लक्स डेन्सिटीचा गॉट इट तर ऑप्शनमध्ये टेस्टला आहे तर सी आर जी फ्लक्स डेन्सिटी किती असते ऑप्शन ए बघा वन पॉईंट एट टेस्टला ऑप्शन बी बघा टू पॉईंट फाईव्ह टेस्टला ऑप्शन सी बघा थ्री पॉईंट फाईव्ह टेस्टला ऑप्शन फोर बघा वन सॉरी फोर पॉईंट फाईव्ह टेस्टला तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवायचं की परमिसिबल फ्लक्स डेन्सिटी सी आर जी ओची किती असते वन पॉईंट एट टेस्टला किती असते वन पॉईंट एट टेस्टला याला सुद्धा तुम्ही स्टार मार्क करून लिहून ठेवा महत्त्वाचा प्रश्न आहे ओके चला मूट ऑफ द नेक्स्ट क्वेश्चन छत्तीस प्रश्न झालेले आपले क्वेश्चन नंबर थर्टी सेवन चला बघा इफ द आयरन कोर ऑफ अ ट्रान्सफॉर्मर इज रिप्लेस बाय अन एअर कोर देन द हिस्टेरिसिस लॉसेस इन द ट्रान्सफॉर्मर विल बघा प्रश्न काय म्हणतोय जर ट्रान्सफॉर्मरच्या लोखंडी लोखंडी कोरला एअर कोरने बदलले तर ट्रान्सफॉर्मर मधील हिस्टेरिसिस लॉसेचे नुकसान होते जर ट्रान्सफार्माच्या लोखंडी कोर आहे म्हणजे आयरन कोर आहे त्या आयरन कोर ऐवजी आपण कोणती कोर वापरली इयर कोर इयर कोर म्हणजे हवेची कोर वापरली ओके तर ती बदलली तर ट्रान्सफॉर्मरमध्ये जे हिस्टिरिस्टीस जे लॉसेस होणार आहे त्यामध्ये खालीलपैकी त्यामध्ये काय चेंजेस पाहायला मिळेल ओके प्रश्न समजला असेल इझी प्रश्न आहे प्रश्न मोठा आहे घाबरायचा नाही इझी प्रश्न आहे प्रश्न समजला काय आहे सरे कोर आहे अगोदर होती लोखंडाची कोर म्हणजे आयरन कोर होती तिला बदलून टाकला कोणती घेतली एअर कोर घेतली एअर कोर घेतली तर त्याच्यामुळे जे हिस्टेसिस लॉसेस होणार होते त्यावर काय परिणाम होईल ऑप्शन ए बघा वाढेल ऑप्शन बी बघा कमी होईल ऑप्शन सी बघा एक समान राहील ऑप्शन डी बघा बिकम झिरो होईल तर विद्यार्थी मित्रांनो ट्रान्सफॉर्मरच्या लोखंडी कोर ऐवजी तुम्ही जर एअर कोर घेतली तर हिस्टरिसिस लॉसेस काय होणार आहे बिकम झिरो होणार आहे महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो काय होणार आहे बिकम झिरो होणार आहे ऑप्शन डी विल बी युअर राईट आन्सर एअर मध्ये कुठल्याही प्रकारचे लॉसेस होणार नाही म्हणून लोखंडी कोअरऐवजी जर एअर कोर बदलवली तुम्ही तर ट्रान्सफॉर्मर मध्ये हिस्टेरिसिस लॉसेस काय होईल बिकम्स झिरो got it so option d will be your right answer chal move to the next question बघा इन ऑर्डर टू रिड्यूस द हिस्टेरिसेस लॉसेस म्हणजे हिस्टेरिसेस लॉसेस चे लॉसेस म्हणजे नुकसान कमी करण्यासाठी खालील पैकी तुम्ही काय वापराल ओके हिस्टेरिसेस लॉसेस कमी करण्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल ऑप्शन ए बघा कोर मे बी लॅमिनेटेड म्हणजे कोरला लॅमिनेशन करावे लागेल ऑप्शन बी बघा सिलिकॉन स्टील वापरावं लागेल म्हणजे कोरचं जे मटेरियल आहे ते सिलिकॉन स्टीलचं वापरावं लागेल ऑप्शन सी बघा कोर मे बी कन्स्ट्रक्ट विथ एनी परमनंट मॅग्नेट मटेरियल सच सच्याच अल्किनो म्हणजे कोर तुम्हाला बनवावं लागेल परमनंट मॅग्नेट मटेरियल जसं अल अल्निको असते तसं तुम्हाला काय बनवावं लागेल कोरची कोर बनवावी लागेल परमनंट मॅग्नेटपासून ऑप्शन डी बघा कोर मे बी इम्प्रिग्नेटेड विथ कोर ओ सॉरी कोर तुम्हाला इम्प्रिग्नेटेड करावं लागेल इम्प्रिग्नेटेड करावे, करावे लागेल कशासोबत ते ऑप्शन थोडं मिस्टेक आहे काही हरकत नाही पण तुम्हाला आन्सर महत्त्वाचा आहे की आन्सर या क्वेश्चनमध्ये माहीत होऊन जाईल ओके तर इन ऑर्डर टू रेड्यूस द हिस्टेरिसिस लॉसेस हिस्टेरिसिस लॉसेस कमी करण्यासाठी जी कोरची जी मटेरियल असते ना ते कोणतं मटेरियल मटेरियल असते सिलिकॉन स्टीलचं मटेरियल असते म्हणून कधी पण लक्षात ठेवायचं की कोरचं जे मटेरियल तुम्ही बनवता ते कशापासून बनवायचं सिलिकॉन स्टीलपासून बनवायचं मग त्याच्यामुळे काय होणार आहे त्याच्यामुळे हिस्टेरि लॉसेस कमी होणार आहे हा प्रश्न एक्झाम मध्ये प्रबळ चान्सेस आहे तुम्ही आताच नोट डाऊन करून ठेवा की कमी करण्यासाठी मटेरियल कर बनवान तुम्ही सिलिकॉन स्टील यूज कराल गॉट इट सो ऑप्शन बी विल बी युअर राईट आन्सर ओके चला टू द नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर एकोणचाळीस चला बघा काय म्हणतो क्वेश्चन नंबर एकोणचाळीस बघा Why is the core of the transformer built up of lamination? Simple प्रश्न विचार है कि transformer का जो कोर तो lamination तो ने का बर बांधला जो Why is the core of the transformer built of lamination? मजे transformer का कोर lamination ने का बर बांधला जो ऑप्शन ए बगा एडिकरंट लॉसेस कमी करना ऑप्शन बी बगा फेब्रिकेशन से कन्वे कन्विनियंस ऑफ फेब्रिकेशन ऑप्शन सी बगा नो स्पेसिफिक एडवान्टेज असा कहीं advantage नहीं ऑप्शन डी बगा इन्क्रीज द परमैबिलिटी वाढ़िया तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवायचं की ट्रान्सफार्मरचा जो कोअर असतो तो लॅमिनेशन का बरं केला जातो तर करंट लॉसेस कमी करण्यासाठी गॉट इट कोणते लॉसेस कमी करण्यासाठी एडी करंट लॉसेस कमी करण्यासाठी सो ऑप्शन ए विल बी युअर राईट आन्सर म्हणजे करंट लॉसेस कमी करायचे असेल तर काय कराल तुम्ही करंट लॉसेस कमी करण्यासाठी कोअर बनवान तुम्ही लॅमिनेशनची म्हणजे लॅमिनेट करा काय करा तुम्ही कोरला लॅमिनेशन द्याल ओके मग हिस्ट्री लॉसेस कमी करण्यासाठी काय करा सर आम्हाला माहित आहे सिलिकॉन स्टील वापरू गॉट इट चला सो ऑप्शन ए विल बी युअर राईट आन्सर पुढला प्रश्न बघूया क्वेश्चन नंबर फोर्टी द नॉईज इन ए ट्रान्सफार्मर बिकॉज सॉरी द नॉ नॉइज इन अ ट्रान्स्फर कॉज बाय व्हायब्रेशन ऑफ लॅमिनेशन सेट बाय मॅग्नेटिक फोर्स इज टम ॲज म्हणजे चुंबकीय शक्तीद्वारे सेट केलेल्या लॅमिनेशनच्या कंपनामुळे ट्रान्सफार्मरमधील आवाजाला असे म्हणतात काय म्हणतात विद्यार्थी मित्रांनो पण प्रश्न समजला असेल चुंबकीय शक्तीद्वारे सेट केलेल्या लॅमिनेशनच्या कंपनामुळे ट्रान्सफार्मरमधील आवाजाला काय म्हणतात ऑप्शन ए बघा झूम ऑप्शन बी बघा हमिंग ऑप्शन बी सी बघा बजिंग ऑप्शन डी बघा नन ऑफ दी अबो तर कंपनामुळे मधील आवाजाला काय म्हणतात हमिंग असं म्हणतात काय म्हटल्या जाते हमिंग असं म्हटल्या जाते सो ऑप्शन बी विल बी युअर राइट आंसर गॉट इट सो ऑप्शन हमिंग विल बी युअर राइट आंसर ओके चला प्रश्न बढ़ू क्वेश्चन नंबर एक कॉन्सेंट्रेट वाइंडिंग आर यूज इन कोर टाइप ट्रांसफार्मर विथ फ्ल फिल्लैंस वाइंडिंग प्लेस नेक्स्ट टू द कोर प्रश्न मराठी मे लिखेला है कोर टाइप ट्रांसफार्मर मध्य रिका जागवी कि वाइंडिंग कोरच्या शेजारी ठेवलेल्या कॉन्सेंट्रिक वाइंडिंगचा वापर केला जातो ओके कोर टाईप ट्रान्सफॉर्मरमध्ये कोणती वाइंडिंग कोरच्या शेजारी ठेवलेल्या कॉन्सन्ट्रिक वाइंडिंगचा वापर केला जातो ऑप्शन ए बघा एल व्ही वायंडिंग ऑप्शन बी बघा प्रायमरी वाइंडिंग ऑप्शन सी बघा एच वी वायडिंग ऑप्शन डी बघा सेकंडरी वाइंडिंग तर विद्यार्थी मित्रांनो कोर टाईप ट्रान्सफॉर्मरमध्ये जर तुम्हाला कन्सन्ट्रेक वाइंडिंगचा वापर करायचा असेल तर कोरच्या शेजारी कोणती वाइंडिंग ठेवावी लागेल लो वोल्टेज वाइंडिंग ठेवावी लागेल लो वोल्टेज म्हणजे एल व्ही वाइंडिंग ठेवावी लागेल सो ऑप्शन ए विल बी युअर राईट आन्सर गॉट इट चला एक्केचाळीस झाला क्वेश्चन नंबर बेचाळीस क्वेश्चन नंबर फोर्टी टू बघाय मेजर इन्सुलेशन इन ए ट्रान्सफार्मर इज द इन्सुलेशन बिटवीन द म्हणजे जे विचारलं आहे की ट्रान्सफार्मर मधील जे मुख्य इन्सुलेशन जे असते हे कोणाच्या दरम्यानचं इन्सुलेशन असते ऑप्शन ए बघा एल व्ही वाइंडिंग आणि कोरच्या मधातलं ऑप्शन बी बघा एल व्ही वाइंडिंग आणि एच व्ही वाइंडिंगच्या मधातलं ऑप्शन सी बघा टर्न ऑफ द वाइंडिंग वाइंडिंग टर्न्स आणि ऑप्शन डी बघा बोथ ए अँड बी तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवायचं कधी पण जर ट्रान्सफॉर्मरमधील जे मेन इन्सुलेशन हे कोणाच्या दरम्यानचं असते तर एल वाइंडिंग बायंडिंग आणि कोरच्या आणि एल व्ही आणि एच वी वायंडिंगच्या मधातलं हे काय असते इन्सुलेशन असते सो ऑप्शन डी विल बी युअर राईट आन्सर बोथ ए अँड बी म्हणजे मेजर इन्सुलेशन जर कोणाच्यामध्ये असते इन्सुलेशन ते असते एल वाइंडिंग आणि कोर आणि एल आणि एच व्ही वायंडिंगच्या मधातलं मेजर इन्सुलेशन असते सो ऑप्शन डी will be your right answer got it chala question number 43 baguya इन ए ट्रान्सफार्मर अँड इन्सुलेटिंग मटेरियल मे फेल ड्यू टू म्हणजे ट्रान्सफार्मरमध्ये इन्सुलेटिंग सामग्रीमुळे बिघाड होऊ शकतो म्हणजे ट्रान्सफार्मरमध्ये इन्सुलेटिंग मटेरियल हे फेल होऊ शकते त्याचं कारण काय आहे ऑप्शन ए बघा मॉइच्चरमुळे ऑप्शन बी बघा डस्टमुळे ऑप्शन सी बघा वॉइट्स इन द वाय वाइंडिंग वाइंडिंगमुळे ऑप्शन डी बघा एनी वन ऑफ द अबो तर विद्यार्थी मित्रांनो मॉइश्चर डस्ट आणि वॉईट जर झाला वाइंडिंगमध्ये तर याच्यामुळे काय होऊ शकते विद्यार्थी इन्सुलेटिंग बी योर राइट आंसर ओके सो ऑप्शन इन अ ट्रांसफार्मर इन्सुलेटिंग मटेरियल मे बी फेल ड्यू टू एनी वन ऑफ द मोर अबो सो मॉइस्चर डस्ट एन अव इन द वाइंडिंग गॉट इट चला चौवे चलीसवा प्रश्न बढ़ू ब फंक्शन ऑफ ऑइल इन अ ट्रांसफार्मर इज ट्रान्सफार्मरमध्ये जे ऑइल वापरतो आपण त्या ऑइलचं कार्य काय आहे ट्रान्सफार्मर मधील ऑइलचे कार्य आहे ऑप्शन ए बघा टू प्रिव्हेंट इन्सुलेशन अँड कुलिंग ऑप्शन बी बघा टू प्रोवाइड प्रोटेक्शन अगेन्स्ट लाइटिंग ऑप्शन सी बघा टू प्रोवाइड प्रोटेक्शन अगेन्स्ट शॉर्ट सर्किट ऑप्शन डी बघा टू प्रोवाइड ल्युब्रिकेशन ऑप्शन मराठीमध्ये समजून सांगतोय बघा ट्रान्सफार्मर मधील ऑइलचं कार्य काय आहे टू प्रोवाइड म्हणजे इन्सुलेशन आणि कुलिंग प्रोवाइड करणं ऑप्शन बी बघा प्रोटेक्शन अगेन्स्ट जे लायटिंग होते त्या वरची जे लायटिंग होते त्या लायटिंगपासून बचाव करणं ऑप्शन सी बघा प्रोटेक्शन अगेन्स्ट शॉर्ट सर्किट जर झालं तर त्यापासून बचाव करणं ऑप्शन डी बघा किंवा त्याला ल्युब्रिकेंट करणं ल्युब्रिकेट करणं म्हणजे त्याला ऑइलीज ऑइल्स टाकल्याच्यानंतर ल्युब्रिकेंट होते ना तसं ल्युब्लिकेंट करणं ओके तर मधील ऑइलचं काय महत्वाचं कार्य आहे तर इन्सुलेशन देणं आणि कुलिंग करणं काय करणं इन्सुलेशन देणं आणि कुलिंग करणं हे मधील ऑइलचे कार्य आहे ओके सो ऑप्शन ए विल बी युअर राईट आन्सर टू प्रोवाईड इन्सुलेशन अँड कुलिंग मधील ऑइलचे कार्य कोणते आहे टू प्रोवाइड इन्सुलेशन अँड कुलिंग वॉट इट सो ऑप्शन ए विल बी युअर राईट आन्सर चला पुढला प्रश्न बघूया द कलर ऑफ फ्रेश डायलेक्ट्रिक ऑइल यूज इन ट्रान्सफार्मर सिंपल प्रश्न विचारलेला आहे की जो कलर असते कशाचा फ्रेश कलर जो असतो फ्रेश डायलेक्ट्रिक ऑइलचा कशामधल्या ट्रान्सफार्मरमधल्या म्हणजे ट्रान्सफार्मरमध्ये फ्रेश डायलेक्ट्रिक ऑइल वापरते त्या ट्रान्सफॉर्मरमधल्या त्या ऑइलचा कलर काय असतो ट्रान्सफॉर्मरमध्ये वापरल्या जाणाऱ्या ताज्या डायलेक्ट्रिक तेलाचा रंग आहे ऑप्शन हे बघा डार्क ब्राऊन ऑप्शन बी बघा पेल येल्लो ऑप्शन सी बघा पेल पिंक ऑप्शन डी बघा व्हाईट ग्रे तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवायचं द कलर ऑफ द फ्रेश डायलेक्ट्रिक ऑइल इज इज यूज इन ट्रान्सफॉर्मर इज कोणता असतो पेल येल्लो कलर असतो सो ऑप्शन बी विल बी युअर राईट आन्सर कोणता कलर वापरला जाते ट्रान्सफॉर्मरच्या ऑइलचा कोणता कलर असतो पेल येल्लो हा कलर असतो गॉट इट सो ऑप्शन बी विल बी युअर राईट आन्सर चला पुढला प्रश्न बघूया क्वेश्चन नंबर फोर्टी सिक्स पंचेचाळीस झाले ना आपले ओके क्वेश्चन नंबर छेचाळीस बघा ट्रान्सफार्मर ऑइल मस्ट बी फ्री फ्रॉम प्रश्न काय म्हणतो ट्रान्सफॉर्मर ऑइल मस्ट बी फ्री फ्रॉम म्हणजे ट्रान्सफॉर्मर तेल मुक्त असणे आवश्यक आहे म्हणजे से जे ऑइल असते ते खालीलपैकी त्यामध्ये कुठला घटक नसावा ऑप्शन ए बघा मॉइश्चर नसावे ऑप्शन बी बघा स्लजिंग नसावे स्लज म्हणजे काय होते गाड ओके प्लस म्हणजे गाड गॅसेस सर्वांना माहीत आहे सल्फरसुद्धा सर्वांना माहीत आहे तर ट्रान्सफार्मर ऑइल जे असते ते खालीलपैकी यामध्ये एक घटक नसावा आणि तीन घटक असते तर ट्रान्सफार्मर ऑइल जेव्हा हिटअप होते किंवा आकुंचन पावते तेव्हा त्यामध्ये खालील मध्ये काय काय बसतो गाड बसतो म्हणजे स्लजिंग होते त्याच्यामध्ये त्यानंतर गॅसेससुद्धा निघतात मधून आणि सल्फरसुद्धा त्यामध्ये असते तर ट्रान्सफॉर्मरचं ऑइल मॉइचरपासून फ्री असावं त्यामध्ये कुठल्याही प्रकारचे मॉइश्चर असता कामा नये तर ट्रान्सफॉर्मर ऑइल मस्ट बी फ्री फ्रॉम मॉइश्चर म्हणजे मध्ये कुठल्याही प्रकारचे धुडीचे कण वगैरे नसावे गॉट इट तर ऑप्शन ए विल बी युअर राईट आन्सर म्हणजे जे ट्रान्सफॉर्मरचे जे ऑइल आहे ते मुक्त असावं का कशापासून मॉइस्चर पासून गॉट इट सो ऑप्शन ए विल बी युअर राईट आन्सर चला पुढला प्रश्न बघूया क्वेश्चन नंबर फोर्टी सेव्हन कन्झर्वेटर फॉर ट्रान्सफार्मर इज यूज म्हणजे कन्झर्वेटर जे असते ट्रान्सफार्मरचं ते वापरलं जाते का बरं ऑप्शन आहे बघा टेकअप द एक्सपान्शन ऑफ ऑइल ड्यू टू टेम्परेचर राईज म्हणजे टेम्परेचर जर वाढल्यामुळे ऑइलचं काय होते एक्सपान्शन होते तर ते एक्सपान्शन कमी करण्यासाठी काय काय वापरतो आपण कन्झर्वेटर वापरतो ऑप्शन बी बघा टू ॲक्ट ॲज अन ऑइल स्टोरेजसाठी आपण कन्झर्वेटर वापरतो ऑप्शन सी बघा बेटर कुलिंग ऑफ ट्रान्सफॉर्मर म्हणजे ट्रान्सफॉर्मरला थंड करण्यासाठी आपण कन्झर्वेटर वापरतो ऑप्शन डी बघा नन ऑफ दी अबो तर विद्यार्थी मित्रांनो काय होते कन्झर्वेटरचं ट्रान्सफॉर्मरसाठी वापरला जातो का बरं कारण जेव्हा टेम्परेचर वाढते ना तेव्हा कशामुळे ताप माना टेम्परेचर तापमानामुळे टेम्परेचर वाढते मग टेम्परेचर वाढल्याच्यामुळे काय होते जे ऑइल असते त्याचं एक्सपान्शन होते त्याला टेकअप करण्यासाठी आपण काय करतो कन्झर्वेटर वापरतो ओके okay. सो so, ऑप्शन ए विल बी युअर राईट right आन्सर इट चला पुढला प्रश्न बघूया क्वेश्चन नंबर फोर्टी एट बघा इन ए पावर ट्रान्सफॉर्मर द ब्रिदर प्रोवाईड इन ऑर्डर टू सर्वांना माहिती आहे हा प्रश्न की ट्रान्सफॉर्मरमध्ये ब्रिदर नावाचा एक घटक असतो तर इन ए पावर ट्रान्सफॉर्मर द ब्रिदर इज प्रोवाइड इन ऑर्डर टू पॉवर ट्रान्सफॉर्मरमध्ये श्वासोच्छवासच्या जागी ब्रिदर प्रदान केला जातो कोण ब्रिदर म्हणजे श्वास घेणे सर्वांना माहीत आहे म्हणजे पॉवर ट्रान्सफॉर्मरमध्ये ब्रिदर प्रदान केला जातो ऑप्शन ए बघा ट्रान्सफॉर्मरचं ऑइल फिल्टर करण्यासाठी ऑप्शन बी बघा ऑप्शन बी बघा प्रिव्हेंट इनग्रेस ऑफ मॉइश्चर विथ एअर म्हणजे हवेमधून जे मॉइश्चर आतमध्ये येते त्याला प्रिव्हेंट करण्यासाठी म्हणजे ते आतमध्ये जाऊ त्याला प्रिव्हेंट करणं म्हणजे त्याला रोखण्यासाठी ओके ऑप्शन सी बघा प्रोव्हाइड ऑक्सिजन ऑक्सिजन टू द कुलिंग ऑइल ऑप्शन डी बघा प्रोव्हाइड फ्रेश एअर टू इन्क्रीजिंग द कुलिंग इफेक्ट तर विद्यार्थी मित्रांनो पावर ट्रान्सफॉर्मरमध्ये जे ब्रिदर लावल्या जाते ना ते काबर लावल्या जाते जे हवेमधून जे मॉइश्चर आतमध्ये येते त्याला रोखण्यासाठी त्याला अडथळा आणण्यासाठी कोण वापरतो आपण ब्रिदर वापरतो कोण वापरतो आपण ब्रिदरचा उपयोग केला जातो गॉट इट म्हणून कधी पण लक्षात ठेवायचं ब्रिदर काबर वापरल्या जाते प्रिव्हेंट इनग्रेस ऑफ मॉइच्चर विथ द एअर म्हणजे हवेसोबत जे मॉइच्चर आतमध्ये येते त्याला रोखण्यासाठी आपण कोणाचा उपयोग करतो ब्रिदरचा उपयोग करतो गॉट चला क्वेश्चन नंबर फोर्टी नाईन द केमिकल यूज इन ब्रीदर ऑफ अ ट्रान्सफार्मर शूड हॅव क्वालिटी ऑफ आता सर्वांना हा प्रश्न पड पडत असेल की सर ब्रिदर मध्ये कुठल्या प्रकारचं केमिकल यूज केले जाते ते क्वेश्चन नेक्स्ट क्लासमध्ये येणार आहे मी त्याचं विश्लेषण इथे नाही करून दाखवत नाही तर तुम्हाला आन्सर माहीत होऊन जाईल तरी पण तुम्हाला आन्सर सांगणं हे माझं कर्तव्य आहे परंतु ते क्वेश्चनच्या मार्फत सांगणे त्यामध्ये वेगळीच मजा येते क्वेश्चन नंबर फोर्टी नाईन बघा द केमिकल यूज इन ब्रिदर ऑफ अ ट्रान्सफार्मर शुड हॅव क्वालिटी ऑफ म्हणजे ट्रान्सफार्मरच्या ब्रीदरमध्ये वापरल्या जाणाऱ्या रसायनाचा दर्जा असावा म्हणजे ट्रान्सफार्मरमध्ये जे केमिक सॉरी ट्रान्सफार्मरच्या ब्रिदरमध्ये जे केमिकल यूज केलं जाते त्याचा दर्जा कसा असा असावा ऑप्शन हे बघा त्यांना मॉइश्चर ॲब्झॉर्ब केलं पाहिजे तो इयर सोबत जॉईन झाला पाहिजे ऑप्शन सी बघा त्यांना ट्रान्सफॉर्मरचं ऑइल क्लीन केलं पाहिजे ऑप्शन डी बघा नन ऑफ दी, दी अबो तर ब्रिदर कधी पण कसा असावा विद्यार्थी मित्रांनो ट्रान्सफॉर्मरमध्ये त्या ब्रिदरमध्ये जे केमिकल असावं त्यांना काय केलं पाहिजे मॉइश्चर ऍबॉर्व केलं पाहिजे गॉट इट म्हणजे तो ऍब्झॉर्ब माचरला म्हणजे धुळांना ॲब्झॉर्ब करणारा असावा कोण ब्रिदरमधलं केमिकल केमिकल इट सो ऑप्शन ए विल बी युअर राईट आन्सर विद्यार्थी मित्रांनो एकोणपन्नास प्रश्न झाले शेवटला प्रश्न आहे तुम्हाला ना माझी मेहनत आवडली असेल ना तुम्हाला क्वेश्चनची क्वालिटी आवडली असेल तुम्हाला क्वेश्चन खरंच कडक क्वेश्चन वाटले असेल तुम्हाला शानदार क्वेश्चन वाटले असेल ना तर एक लाईक मनातून मात्र सर्वांनी आत्ताच करून द्या ओके कारण तुमचं लाईक माझ्यासाठी काय असते मोटिवेशन असते व्हिडिओ बघताना मग लाईक करण्यासाठी प्रॉब्लेम काय एक लाईकची बटन प्रेस तर करायची आहे व्हिडिओ भरपूर व्यू येतात परंतु पोरं काय करतात लाईक नाही करत माहीत नाही का बरं संकोच वाटतो त्यांना लाईक करण्यासाठी ओके चला क्वेश्चन नंबर पन्नास बघूया आपण टेलिग्राम चॅनल इथं लिहिलेलं आहे सर्वांनी एकदा बघून घ्या टेलिग्राम चॅनल टी एम ई डॉट इलेक्ट्रिकल नॉलेज बाय सचिन सर चला यूट्यूब चॅनलचं नाव इलेक्ट्रिकल नॉलेज पन्नासवा प्रश्न तुमच्यासमोर घेऊन येतोय मी ए बकोज रिले इज यूज फॉर सर बकोज रिले आम्ही पहिल्यांदा ऐकत आहे नाही तुम्ही थेरी वाचली आहे सर्वांनी मला माहिती आहे बकोज रिलेचं नावही माहीत आहे यावर या प्रश्न आपण चांगले तीन चार प्रश्न बकोज रिलेवर मी तुमचे कव्हर करून देईल ओके कारण प्रश्न तुमचा कुठलाही एक्झाममध्ये सुटता कामा नाही प्रश्न काय म्हणतो पन्नासवा एक बकोज रिले यासाठी वापरला जातो ऑप्शन आहे बघा प्रोटेक्शन ऑफ ट्रान्सफार्मर सर सर्वांना माहिती आहे की प्रोटेक्शन ऑफ ट्रान्सफार्मर तो ट्रान्सफॉर्मरला प्रोटेक्शन करण्यासाठी बकोज रिले वापरतात समोर वाचूया अगेन्स्ट ऑल इंटरनल फॉल्ट म्हणजे आतमधले फॉल्ट क्लिअर करण्यासाठी आपण बकोझरीले वापरतो ऑप्शन बी बघा प्रोटेक्शन ऑफ ट्रान्स अगेन्स्ट एक्स्टर्नल फॉल्ट म्हणजे बाहेरचे जे ट्रान्सफॉर्मरच्या बाहेरचे जे फॉल्ट झाले ते क्लिअर करण्यासाठी आपण बकोझरीले वापरतो ऑप्शन सी बघा प्रोटेक्शन ऑफ ट्रान्सफॉर्मर अगेन्स्ट बोथ इंटरनल अँड एक्स्टर्नल फॉल्ट म्हणजे आतमधले आणि बाहेरचे दोन्ही फॉल्ट कवर करण्यासाठी आपण काय करतो क्लिअर करण्यासाठी बकोज रिले वापरतो ऑप्शन डी बघा प्रोटेक्शन ऑफ इंडक्शन मोटर किंवा इंडक्शन मोटरच्या प्रोटेक्शनसाठी आपण बकोज रिले वापरतो तर विद्यार्थी मित्रांनो वा प्रश्न एक बकोज रिले यासाठी वापरला जाते कशासाठी वापरला जाते आत आतमध्ये ऑप्शन ए मध्ये बघा आत आतमध्ये जेवढेही इंटरनल फॉल्ट होतात तेवढेही इंटरनल फॉल्टला प्रोटेक्शन देण्यासाठी आपण कोणता रिले वापरतो बकोज रिले वापरतो महत्वाचा पॉईंट लिहिलेला इथं ऑल इंटरनल फॉल्ट इंटरनल म्हणजे ट्रान्सफॉर्मरच्या आतमध्ये जेवढेही फॉल्ट होईल तेवढीही फॉल्ट डिटेक्ट कर करतो आणि त्याला क्लिअर करतो कोण करतो प्रोटेक्शन ऑफ ट्रान्सफॉर्मरला कोण देते मग बकोज रिले देते कोणत्या फॉल्ट पासून ऑल इंटरनल फॉल्ट पासून गॉट इट म्हणजे प्रोटेक्शन ऑफ ए ट्रान्सफॉर्मर अगेन्स्ट ऑल इंटरनल फॉल्ट सो ऑप्शन ए विल बी युअर राईट ओके okay. विद्यार्थी मित्रांनो हा आपला शेवटला प्रश्न होता नक्कीच तुम्हाला सेशन आवडला असेल आणि सेशन जर आवडलं असेल ना एक लाईक करा हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि स चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करून द्यायचा मित्रांनो तुम्ही अजूनही टेलिग्राम चॅनलवर जॉईन नसेल झाला तर टेलिग्राम चॅनलवर नक्की जॉईन व्हा तिथे तुम्हाला क्वीज तिथे तुम्हाला म गणितं तिथे तुम्हाला रिजनिंग तिथे तुम्हाला मराठी आणि तिथे दोन तीन सर आपले एक जुडलेले आहेत तिथे एक सर्व गोष्टी एकाच जागी तुम्हाला मी प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करीत असतो ओके ते सर तुम्हाला वारंवार क्वी क्वीज घेत असतात कारण तुमचं तुमचं सिलेक्शनच त्यांचं सिलेक्शन असणार आहे ओके तर सातत्यानं जुळून राहा आणि मला माहिती आहे माझ्या व्हिडिओची भरपूर मुलं वाट बघत असतात तर त्यांचं मी धन्यवाद करतो आणि सातत्यानं अभ्यास करत राहा काही प्रॉब्लेम असली तर कमेंट करून सांगा किंवा टेलिग्रामवर मला डीएम सुद्धा करू शकता तर काही प्रॉब्लेम असला कमेंट करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल ना खरंच एक लाईक करा ओके चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन एक व्हिडिओ घेऊन मी तुमच्या समोर लवकरच येईल आणि काही अपडेट असली ते सुद्धा सांगण्याचा प्रयत्न करेन ओके चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन एक व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय